नमस्कार जी साऊथ न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता आपण आपल्या स्टुडिओमध्ये पंकज सुर्वे आलेले आहेत. पंकज सुर्वे यांची ओळख म्हणजे विभागातील एक कट्टर हाडाचा कार्यकर्ता म्हणून ओळखला जाणारे पंकज सुर्वे. पंकज सुर्वेंकडे येतो. पंकज सुर्वे, जी साऊथ न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे. मनपूर्वक नमस्कार. सस्नेह जय महाराष्ट्र. पंकज सुर्वे यांची विभागातील शिवसेनेच्या शाखेपासून अगदी रस्त्यावरच्या आंदोलनापर्यंत जी त्यांची गाजणारी त्यांची आरोळी प्रौढ प्रताप पुरंदर त्यांच्याकडूनच त्या आरोळीबद्दल आपण एक रिकलेक्ट होऊया. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय. पंकज, आता आपण आपल्या मुलाखतीला सुरुवात करतोय. आपल्याला ह्या विभागाबद्दल जी साऊथबद्दल बोलायचंय आणि ह्या विभागामध्ये पहिला प्रश्न सर आपण प्रश्नाकडे येऊया. तू जेव्हापासून ह्या विभागात शिवसेनेत सक्रिय झालास त्यावेळेला ह्या विभागातील सेना कशी होती? सुरुवातीच्या काळात म्हणजे साधारण माझा जन्म 1971 आणि त्यानंतर शिवसेना जन्माला जसंजसं मला कळवू लागलं जवळजवळ 78 तो काळ असेल. दादासाहेब दत्ताजी नलावडे साहेब इंजिन गाडी या निशाणीवर महानगरपालिकेसाठी उभी होते. तेव्हा ते एक आकर्षण होता असा फ्लोट तयार केलेला इंजिन गाडीचा वगैरे. त्याच्यामागे धावता धावता आणि शिवसेनेचे एकेकी आंदोलन बघता बघता मी शिवसेनेच्या प्रेमात पडलो आणि तेव्हापासून जे 78-79 सक्रिय आहे तो शिवसेनेत सक्रिय झालो. तेव्हा पण आम्ही अशा घोषणा देत प्रचार करत काय आणि यांचे बॅनर वगैरे लावायचे असेल कुठे त्या प्रकारचं आमचं योगदान होतं सेनेला लहानपणापासून. पंकज, दत्ताजी नलावडे या विभागात त्यांचं नेतृत्व असताना त्यावेळेला आपला विभाग आणि त्या विभागाचं नेतृत्व शिवसेनेचं कसं होतं? खरोखर तेव्हा म्हणजे तो काळ जेव्हा काँग्रेसच्या टोळीला कोणता पक्ष नव्हता, जनता राजवट पण होती तेव्हा भरपूर आम्ही लहान होतो. पण तो खरोखर काळ म्हणजे बाळासाहेबांचा एक वेगळा झंझावत होता आणि दादासाहेब नलावडे म्हणजे आमच्या समोर एकदम आदर्शच होते. आम्ही कधी चुकून दादासाहेब हयात असेपर्यंत शाखेत बसले मला तरी आठवत नाही मी त्यांच्या पुढे कधी बसलो, कारण एक वेगळाच संता आमच्या आम्ही त्यांना सन्मान द्यायचो. मग दादासाहेब नलावडे असताना एक वेगळी शिस्त आणि हे होता त्यांच्या पुढे कोणी असं बोलणं नाही आहे आणि एक एक सूत्रबद्ध सूत्रबद्धता बोलतात त्याप्रमाणे दादासाहेबांचं सगळं काम असायचं. एकदम अभ्यास होत होती आणि दादासाहेब म्हणजे मी तेव्हा फिनिक्स मिल चाहीत राहायचो जवळजवळ 95 तर दादासाहेबांकडे जाणं येणं नेहमी व्हायचं. दादासाहेब रात्री 2-2:30 ते 3-3 वाजेपर्यंत सगळे न्यूजपेपर आणि पुस्तकं वाचत बसलेले असायचे. आम्ही डोळ्याने बघितलंय कारण आमचे तर एकदम गरोव्याचे संबंध होते. त्यांचा मुलगा निरंजन नलावडे व मी एकदम बालपणापासूनचे खास वर्ग म्हणजे वर्गमित्रासारखेच एकदम आम्ही खास मित्र होतो. पंकज, या विभागातील काही विशेष आंदोलन सांग ज्याच्यात तुझाही सहभाग होता आणि तू जवळून पाहिलेली आंदोलन. आंदोलन म्हणायची झाली सेनेचे जेवढे बंड वगैरे होते जेव्हापासून मी वयात आलो आम्हाला गोद्दा असेल अक्षरधाम असेल आणि या आंदोलनात आम्ही जास्त सक्रिय झालो ते सन्माननीय विधान परिषद आमदार सुनील शिंदे आणि आज जे आम्ही एवढे ॲक्टिव्ह दिसतोय ते सुनील शिंदे यांना बघूनच तयार झालो. त्यांच्या तालमीतच आम्ही जास्त तयार झालो कारण ते एक वेगळंच त्यांचं वलय होतं. त्यांचा तो आक्रमकपणा आणि प्रत्येक वेळी का आंदोलन करायचं असेल तर त्यांची ती एक वेगळीच लकब ते बघून आम्ही अक्षरधाम असो त्यानंतर गोधरा असो जी जी आंदोलनं झाली म्हणजे आता काही काही आठवत पण नसेल तर प्रत्येक आंदोलनात आम्ही सहभागी असायचो आणि काही काही वेळेला अक्षरशः पोलिसांनी ना आम्हाला अक्षरधाम की गोधराच्या वेळी या नाक्यावर नाही विष्णू भागवत प्रकरण जे माजी लष्कर प्रमुख होते त्यांच्या विरोधात जे हे झालेलं त्यांना चपलांचा हार वगैरे हे केलेला तर त्या आंदोलनाच्या वेळी आपल्या त्या लोअर परळच्या नाक्यावर आंदोलन चालू होतं आणि पोलिसांनी आम्हाला असं बकुटीला पकडून त्या व्हॅनमध्ये कोंबलं. पण सुनील दादांनी तेव्हा बोलले नाही नाही हे मुलं फक्त माझ्यासाठी आले त्यांना काही करायचं नाही आणि त्यांनी मला बाहेर काढलं स्वतः गाडीत गेले पण बोलले तू असा अरेस्ट वगैरे होऊन घेऊ नको. म्हणजे ऐन म्हणजे जोशात होतो तेव्हा आम्ही पण त्यांनी आमच्यावर केसेस वगैरे पडाय दिल्या नव्हत्या. असे भरपूर आंदोलन आहे ज्या
आपल्या वेस्टर्न रेल्वे वगैरे थांबवलेल्या अक्षरधामच्या वेळी वगैरे, तेव्हा आम्ही फाट्यात उतरलेलो. पण तेव्हा पण सुनील शिंदेंनी स्वतःवर केसेस घेतल्या, पण आमच्यावर एकही केस पडून दिली नव्हती. या विभागात सचिन अहिर राष्ट्रवादीत असताना त्यावेळेला शिवसेना वर्सेस राष्ट्रवादी किंवा शिवसेना वर्सेस सचिन अहिर हा संघर्ष कसा चालला जायचा? संघर्ष म्हटला जायचा तर सचिन अहिर पण ॲक्च्युअल त्यांच्या पाठी सगळी मान्यताप्राप्त युनियन राष्ट्रीय मिल मजदूर संघ असेल, राष्ट्रवादीचं पाठबळ असेल, तसेच त्यांचे मामा अरुण गवळी यांचंही पाठबळ होतं. परंतु आम्ही त्यांच्याशी चांगलाच संघर्ष केला. पहिले त्यांनी आपले दत्ताजी राणे, नंतर सुनील राणे आणि त्यानंतर चेंबूरकरांचा पराभव केला. म्हणजे त्यांचा तो जोर थोडा वेगळाच होता, पण तरी पण आम्ही त्यावेळी बोलत होतो. पण सुनील शिंदेच्या वेळी आम्ही जेवढी आमची कसर आहे ती आम्ही भरून काढलेली. जवळजवळ 23-24 हजारच्या मताधिक्याने आम्ही निवडून आलेलो सचिनही राज्यमंत्री असताना. तेव्हा राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर आपल्या विभागात कशी फूट पडली होती आणि ती परिस्थिती नंतर कशी हाताळली गेली? राज ठाकरे, सन्माननीय राज ठाकरे साहेब यांनी जेव्हा शिवसेना सोडली आम्हालाही वाईट वाटलं, कारण हे राजकारण आम्हाला तेव्हा नवीनच होतं. राजसाहेबांनी जी सभा घेतलेली त्यांच्या घराच्या बाहेर श्री आपला शिवाजी पार्कला, तिथे मी स्वतः तेव्हा हजर होतो. माझा परममित्र दिनेश बोपाटे यांनी मला तेव्हा जवळ एकदम अक्षरशः म्हणजे व्यासपीठाच्या जवळ आम्ही उभा होतो, तेव्हा अक्षरशः त्यांनी सांगितलं की वेगळा पक्ष काढतो आणि हे करतो. आम्हाला पण भरपूर वाईट वाटलं, कारण बाळासाहेबांनंतर मला कोणाचं भाषण आवडलं असेल तर राजसाहेबांचं. मी अजूनही त्यांच्या भाषणाचा चाहता आहे. पक्षविरोधी असेल हे वेगळं आहे, मनसे तर माझं काही हे नाही जी, कारण आमची सेनेची शिवसेनेची ध्येय धोरणं वेगळी आहे आणि मनसेची वेगळी आहे. फक्त हिंदुत्व हा आमचा कॉमन मुद्दा आहे. राजसाहेब गेल्यानंतर भरपूर जीवाभावाचे मित्र आमचे त्या ठिकाणी गेलं, तेव्हा वाईट वाटलेलं. पण काही काळानंतर जवळजवळ 100%मधले 90-100% परत आले मनसेतून शिवसेनेत. आपल्या विभागात शिवसेनेचं व्यवस्थापन कसं चालतं? फार चांगल्या रीतीने चालते. अजूनपर्यंत बघितलं आपण सन्माननीय विधानसभा अध्यक्ष माननीय दादासाहेब नलावडे यांच्यानंतर गणपतदादा कदम होते, त्यांचा पण खरोखर म्हणजे कौतुक करावं तेवढं कमी आहे. गणपतदादा कदमांना आम्ही जवळून पाहिलेलं जेव्हा ते नगरसेवक होते आणि सुनील शिंदे तेव्हा शाखाप्रमुख होते, त्यांचं पण एक नियोजन चांगलं होतं. आणि संघटना वाढीसाठी गणपतदादा कदम, दादासाहेबांनंतर गणपतदादा कदम आणि सुनील शिंदे यांचं योगदान फार मोठं आहे. आणि त्यांनी जे सुसूत्रपणे एकदम चांगलं हे केलं, बांधणी पक्षाची एवढी चांगली केली, अजूनपर्यंत आपलं मुंबईत शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून आपला हा ओळखला जातो. जेव्हा आपल्याला तर माहीतच असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, त्यांचा ऑल ओव्हर महाराष्ट्रात झंझावत होता, पण आपल्या इथे त्याचा काहीच फरक पडला नव्हता, कारण आपल्या शिवसेनेची बांधणीच या कामगार विभागात एकदम चांगल्या पद्धतीने केली होती आणि अजूनही आहे. आणि हा बालेकिल्ला अजून असाच अभेद्य राहील अशी बांधणी करून ठेवली आहे. आणि सुनील शिंदेंनी तर अक्षरशः कळसच केला. त्यांनी एवढा चांगल्या जोडीला आशिषजी चेंबूरकर सर आहे, साहेब आहेत, किशोरी ताई आहेत, खूप चांगली आपली आपल्या विभागासाठी. बरं पंकज, पक्षाचे पदाधिकारी म्हणजे अगदी गटप्रमुख, उपशाखाप्रमुख ते पक्षप्रमुख, तर या पदांची थोडक्यात रचना आणि त्यांची थोडक्यात जबाबदाऱ्या हे याबद्दल काही सांगशील? मी स्वतः 2002 साली वाटते जेव्हा उद्धवसाहेबांनी काळा चौकीला पहिले, तेव्हा मी गटप्रमुख होतो, बरेच वर्ष होतो गटप्रमुख. आम्हाला म्हणजे शाखेचे काही कार्यक्रम वगैरे असेल, प्रत्येक जे आपले पदाधिकारी आहेत, चाळ प्रमुख, इमारत प्रमुख घ्या तुमचे, उपशाखा प्रमुख त्याच्या नंतर आलं, प्रत्येक शिवसैनिकांना आमच्या मीटिंगचं वगैरे लेटर जायचं, म्हणजे कोण त्यातून डावलला गेला नाही पाहिजे, काही कुठला कार्यक्रम असो, अत्यंत सर्वसामान्य लहान मुलापासून ते मोठ्या कार्यकर्त्यापर्यंत प्रत्येकाला निरोप जायचा. अक्षरशः शिवालयात किंवा गणपतरावला आमच्या मीटिंग व्हायची ना, जागा कमी, एकदम सुसूत्रपणा होता, चांगल्या रीतीने आमचं हे चालायचं. नाही पंकज, माझा हा प्रश्न आहे की आता ज्या पक्षाची आपल्या चॅनल आहे, म्हणजे आपण असं म्हणू ना की गटप्रमुख ते पक्षप्रमुख,
यांची पदं कशी वाटली गेलेली आहेत, म्हणजे कशा प्रकारे त्याची वर्गवारी केलेली आहे आणि त्यांच्या काय काय जबाबदार आहेत? आता तुम्ही पाहिलं तर पहिली आपली भारतीय विद्यार्थी सेना होती, सन्माननीय राज ठाकरे तेव्हा ते सांभाळायचे आणि मोहन रावले साहेब पण ते सांभाळायचे. आता त्या ठिकाणी युवा सेना आली आहे, तर युवा सेनेचा एक विभाग अधिकारी असतो, तो त्या युवा सेनेचं नेतृत्व करत असतो, तो आपले विभाग प्रमुखांना त्याची माहिती किंवा सन्माननीय आदित्य साहेब ठाकरे जे युवा सेना प्रमुख आहे त्यांच्याकडे त्यांची म्हणजे कोणकोणत्या त्यांच्या शाखाधिकारी असेल त्यांच्या किंवा युवा सेना शाखा प्रमुख असेल ती नेमणूक त्यांच्यापुढे असेल. आपल्या इथे उपशाखा प्रमुख गटप्रमुख हे सगळं शाखा प्रमुखाच्या माध्यमातून त्यांची निवड होते. शाखा प्रमुख सन्माननीय विभाग प्रमुखांकडे ती माहिती देतो आपल्या इथे कोण ऍक्टिव्ह आहे काय, आणि एकदम चांगल्या पद्धतीने जो डिझर्व आहे त्याची त्या ठिकाणी नियुक्ती होते. आता समजा मानाजी आजूजी चाईत आमचा अमोल कदम ऍक्टिव्ह आहे, नितीन शिरोडकर ऍक्टिव्ह आहे, तर त्यांची बरोबर त्या ठिकाणी वर्णी लागते. तर पुढे गेलात तर बघितलं डिंगोरकर चाईत आणखी दुसरा कोण आहे, तर तिकडचा मुलगा बरोबर हेरून त्याची त्या ठिकाणी नेमणूक सन्माननीय शाखा प्रमुख किंवा विभाग प्रमुख करत असतात. नवीन इतर पक्षातून आलेले पदाधिकारी व त्यामुळे झालेली जुन्या शिवसैनिकांची झालेली नाराजी त्याबद्दल काही सांगशील? बघायला गेले तर आता बाहेरच्या पक्षातून येणे आणि आपल्या पक्षातून जाणे हे भरपूर चालू आहे. आता आम्हीही तसे नाराज होतो, काही काही ज्यांच्या विरोधात आमच्या विरोधात ते बोललेले, काही काही शिवसेना संपाची भाषा केली, कालांतरानं ते त्यांचा पक्ष सुटून आमच्याकडे आले. आता पक्षप्रमुखांनी त्यांचं यथोचित स्वागत केल्यानंतर आम्ही काही बोलू शकत नाही. त्यांना जो सन्मान आहे, त्यांना पदं मिळाली, त्यांना आम्ही स्वीकारलं, बोलू शकत नाही. बरं, पंकज विभागात कुजबूज असते, सुनील शिंदे, सचिन अहिर, आशिष शेंबूरकर, किशोरी पेडणेकर या विभागातील आपल्या नेत्यांमध्ये कुठेतरी मतभेद किंवा विसंगती जाणवते अशी चर्चा कुजबूज ऐकायला येते, याबद्दल काय सांगशील? आता तुम्ही बघितलं गेलं आत्ता जे बंड झालं मोठं एकनाथजी शिंदे यांचं, त्यांच्याबरोबर जे 40 आमदार गेले, पण मला कुठेही असं काही जाणवलं नाही, कारण काही आमदारांना आपल्याच माध्यमातून आपण ठेवलेलं, नंतर ते त्यातले काही काही निघून गेले. पण सन्माननीय विभाग प्रमुख आशिषजी चेंबूरकर असो, विधान परिषद आमदार सचिन आहिड किंवा सुनील शिंदे असो किंवा किशोरीताई असो, ह्या सर्वांनी मिळून एक टीम वर्क केला आणि उद्धव साहेबांनी आणि आदित्य साहेबांनी जी कामं सांगितलेली ती बरोबर पार केलेली, त्यांच्यात कुठली तफावत किंवा त्यांच्यात काय वादविवाद आहे असं काही आढळलं नाही. आता बॉटम लेवलला काही ठिकाणी असे विषय चालतात की अरे हे ते, पण मला तर अजूनपर्यंत असं काही जाणवलं नाही. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेबद्दल काय सांगशील? सुरुवातीला आता तुम्हाला सांगायचं म्हणजे मला शिवसेनेत सगळ्यात जास्त कोण नेता आवडत होता तर एकनाथजी शिंदे, मी भाई या नावाने त्यांना संबोधित होतो. त्यांनी जेव्हा हे बंड केलं, असं बंड म्हणता येणार नाही, बंडच झालं ते एक प्रकारचं, पण तेव्हा आम्ही बंड पण बोललो नव्हतो, कारण वाईट वाटत होतं, कारण एकनाथजी शिंदे आणि एवढे गेले, कारण एकनाथजी शिंदे तुमचा सांगली कोल्हापूरचा महापूर असो सातारचा असो त्यावेळी जे खरोखर त्यांचं काम होतं ते वाखाणण्याजोगं होतं. स्वतः त्यांनी ती एक मेल अडकलेली तेव्हा अक्षरशः पाण्यात त्या छातीपर्यंत पाण्यात जाऊन त्यांनी लोकांना मदत केलेली आम्ही स्वतः पाहिलं आणि सेनेसाठी पण त्यांचं ठाण्यासाठी योगदान भरपूर होतं. त्यांनी हे केल्यानंतर आम्हाला पण वाटलं काहीतरी मातोश्रीवर किंवा आमच्या पक्षश्रेष्ठींचं चुकत असेल, पण नंतर हे जर कालांतराने पुढे समजत गेलं तेव्हा आम्हाला समजलं हे सगळं BJP पुरस्कृत कारस्थान आहे आणि अक्षरशः यांना फितवलं गेलेलं. कोणाला ED ची भीती, कोणाला CBI ची भीती, जो तो आपलं संरक्षण करण्यासाठी या आंदोलनात उतरला आणि त्यांच्या बाजूने गेला. आणि आम्हाला वाईट एवढंच वाटलं एकनाथजी शिंदे साहेबांना एवढं साध्या गटप्रमुखापासून एवढ्या मोठ्या पदापर्यंत, हे नगरविकास खाते जे मुख्यमंत्र्यांच्या ताब्यात असते आणि पूर्ण ठाणे उद्धवजी साहेबांनी त्यांना बहाल केलेलं, त्यांना एवढा विश्वास दाखवून शेवटी त्यांनी असं केलं, खरोखर आम्हाला भरपूर वाईट वाटलं. पण ते आदरणीय नेते असल्याबद्दल त्यांच्याबद्दल अजूनपर्यंत मी एक अवक्षर पण काढलं नाही आणि काढणार पण नाही, पण त्यांनी जे केलं ते बरोबर नाही केलं,
संघटनेच्या प्रति, कारण आता समजत गेलं की हे यांचं बंड पक्षाच्या म्हणजे व्यवस्थेविरुद्ध नव्हतं, हे सगळं बीजेपी पुरस्कृत बंड आहे म्हणून. पंकज, आदित्य ठाकरेंची वरळी मतदारसंघात असलेली कमी उपस्थिती व त्यातून बाहेर आलेली जनतेची नाराजी याबद्दल काय सांगशील? आपण हे नाकारू शकत नाही. सुरुवातीच्या काळात आदित्य साहेब जेव्हा निवडून आले तेव्हा फार म्हणजे असंतोष होता, अरे साहेब येत नाहीत काय नाही. पण त्यांचं पण काय होतं, यावेळी आदित्य साहेब जरी आमदार झाले आणि माझे आमदार तर सुनील शिंदे होते, ते काही असेल प्रत्येक दिवशी सुनील शिंदे यांना त्यांचा फोन असायचा. त्या कालावधीत सचिन अहिरे आपल्या पक्षात आलेले, त्याचप्रमाणे विभाग प्रमुख आशिषजी चेंबूरकर, किशोरीताई यांच्या संपर्कात ते असायचे. या चौघांच्या माध्यमातून विभागातील कुठलीही कामं कधी काय अडत नव्हती. काही कुठे अडचण असेल तर तिथे मी स्वतः सुनीलजी शिंदेंबरोबर, कुठे आग लागली, कुठे घर कोसळलं, काही मोठा प्रॉब्लेम झाला, पाणी तुंबलं, तर आम्ही तीन तीन रात्री चार चार वाजता किंवा पहाटे सहा सहा पाच पाच वाजता आम्ही त्या ठिकाणी जायचो आणि त्याची सगळी कल्पना आदित्य साहेबांना द्यायचो. काही काही पॉसिबल होतं तेव्हा आदित्य साहेबही यायचे, नाकारू शकत नाहीत ते. सुरुवातीच्या काळात त्यांची उपस्थिती कमी होती, ते कारण त्यांच्या पाठीमागे पूर्ण युवासेनेचं महाराष्ट्रातही काम होतं हे पण आपण समजवू शकलं पाहिजे. त्यामुळे थोडे ते कमी यायचे आणि या चौघांच्या माध्यमातून सगळी कामं चांगली होत असल्याने त्यांनी थोडं दुर्लक्ष केलेलं. तुझ्यासह कट्टर शिवसैनिकाला विभागातील नेतृत्वाकडून व पक्षाकडून काय अपेक्षित आहे? माझ्यासारख्या सर्वसामान्य कट्टर शिवसैनिकाला कुठल्या पदाची अपेक्षा नाही की फायद्याची अपेक्षा नाही. फक्त माझा शिवसेनेचा भगवा असा डौलाने फडकला पाहिजे आणि त्याने महाराष्ट्रावरच नव्हे तर दिल्लीवर राज्य केलं पाहिजे, ही माझ्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकाची अपेक्षा आहे. येत्या निवडणूक काळात आपल्या ह्या जी साऊथ विभागातील नगरसेवक कसे असावेत? नगरसेवक हा शाखा प्रमुख आणि नगरसेवक हा खरोखर म्हणजे समाजाचा एक एकदम घरचा घटक आहे, कारण तुम्ही बाकीच्या वेळी आमदार खासदार यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, पण शाखा प्रमुख आणि नगरसेवक हा फार जिव्हाळ्याचा संबंध आहे. आता जो नगरसेवक निवडून येईल, हे वॉटर गटर मीटर तर आमचं शिवसेनेचं म्हणजे जन्माला आल्यापासून बाळासाहेबांच्या वाक्याप्रमाणे जी सेनेची रचना केली 80% समाजकारण व 20% राजकारण, तर तसं बघायला गेलं तर ते 20% राजकारण पण आम्ही कधी केलंच नाही विभागात, आम्हाला माहीतच नाही. आम्ही केलं ते निव्वळ 100% समाजकारणच. जर आत्ता तो नगरसेवक होईल त्यांनी विभागातील क्या काही प्रश्न आहेत, खड्डे असतील, सन्मिन गल्लीत होणारी गर्दी असेल किंवा आपल्या ब्रिजखाली जे ते भिकारी वगैरे असतात जास्त आहे त्यांच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. कुठे पाण्याचा निचरा बरोबर होते काय, इमारती ना दुरुस्त झाल्यात पडण्यास आल्या त्यांच्यावर लक्ष दिलं पाहिजे. आणि जेवढं लवकर होऊ शकेल, आता या लोअर परेल ब्रिजच्या शिवसेनेच्या माध्यमातून तर फॉलोअप चांगला चालू आहे, आता ते घोडं आणलं आहे फक्त रेल्वे मंत्रालयाकडून, त्याचा परत पाठपुरवठा करून शिवसेनेने आणखी आक्रमक बनून तो प्रश्नही यांच्याकडून करून घेतला पाहिजे रेल्वे मंत्रालयाकडून, हीच माझी अपेक्षा आहे. पंकज, सुनील शिंदेसारखे कार्यकर्ते या विभागात पूर्ण वेळ सक्रिय असताना सचिन अहिरे यांना आणलं त्याबद्दल काय म्हणशील? आता तसं बघायला गेलं तर त्यांचं पर्सनल काहीतरी असू शकतं, पण ॲक्च्युअल बघायला गेलं तर संघटना एवढी स्ट्रॉंग होती, कोणी बाकीचा बाहेरचा आला नाहीला, आता ते आलं आहे त्यांचे स्वागतच आहे आणि ती पण साधारण व्यक्ती होती, एक राज्यमंत्री दर्जाचा व्यक्ती आणि एवढा मोठा पक्ष जो माननीय शरद पवार यांच्या आधिपत्याखाली चालतो तो सोडून आलेले, तर त्यांचं आम्ही या ठिकाणी स्वागतच केलं आहे. पण सुनीलजी शिंदे असो, आशिषजी चेंबूरकर, गणपतदादा कदम, नलावडे यांनी अशी बांधणी करून ठेवली आहे की बाहेरचा कोण आला तरी आम्हाला काही फरक पडत नाही किंवा हे नाही, आम्ही प्लसमध्येच होतो. ते आले त्यांचे स्वागत आहे, त्यांचे त्यांच्याबरोबरचे पाठीराखे आले त्यांच्यामुळे थोडंसं आम्हाला निश्चित हातभार लागला. पंकज, या विभागाला खरोखरच 3 आमदारांची गरज आहे का किंवा होती का? आता पाहायला गेलं तर सुनीलजी शिंदे यांनी आपल्या स्वतःचं आमदारकी सोडून ठाकरे कुटुंबातील कोण व्यक्ती पहिल्यांदा आमदार बनत आहे आपल्या विभागाचा सन्मान सोडून समजून त्यांनी आदित्य साहेबांसाठी आपलं
आमदारकी या ठिकाणी सोडली आणि मी स्वतः साक्षीदार आहे. त्यांनी मला बहुतेक ओरडतीन पण ऐकून सुद्धा माझ्यासमोर उद्धव साहेबांनी अक्षरशः सुनीलजी शिंदे यांचे आभार मानलेले. तुम्ही ठाकरे घराण्यासाठी जे बलिदान दिलं आहे, तुम्ही स्वतःची आमदारकी सोडून, खरोखर सुनीलजी शिंदे तुमच्यासारखा माणूस फार कमी असतात, पण मी तुमची योग्य ठिकाणी वळणी लावणार. हे माझ्यासमोर झालेलं संभाषण आहे सुनीलजी शिंदे आणि उद्धवजी ठाकरेंचं. थोडा उशीर झाला पण त्याचा यथोचित सन्मान आदरणीय उद्धवजी ठाकरेंनी त्यांना आमदारकी विधान परिषदेतच देऊन पुन्हा एकदा केलेला आहे. नाही पंकज, त्याच प्रश्नाला प्रतिप्रश्न असा की या विभागाला सचिन अहिर, स्वतः आदित्य ठाकरे आणि सुनील शिंदे असे तीन आमदार, एका छोट्या विभागासाठी तीन तीन आमदार, सुनील शिंदे लोरपरा विभाग, सचिन अहिर वरळी आणि बांद्राचे आपले आदित्य साहेब, ह्या खरोखरच तीन तीन आमदारांची या विभागाला गरज आहे का? आता तसं बघितलं गेलं तर आदित्य साहेब हे लोकातून निवडून गेले विधानसभेवर, आणि दुसरं म्हणजे सुनीलजी शिंदे यांनी स्वतःच्या पदाचं म्हणजे बलिदान दिलेलं अक्षरशः साहेबांसाठी, पण त्यांची वळणी त्या ठिकाणी लागणं क्रमप्राप्त होते, म्हणून उद्धवजी साहेब आणि आदित्य साहेब यांनी त्यांना आमदारकी दिली. आणि त्यानंतर राहिला प्रश्न सचिनजी आहिर यांचा, ते पण एक चांगला पक्ष सोडून आलेले आहे, त्यांच्याबरोबर पण त्यांची माणसं आलेली, त्यांचं पण कुठल्या तरी जागेवर पुनर्वसन केलं पाहिजे हे पक्षाचं धोरण होतं, म्हणून त्यांना आमदारकी दिली. त्यामुळे तीन तीन आमदार आपल्याला या विभागात दिसत आहेत. बरं, नेहमीचा प्रश्न, बाळासाहेबांची तेव्हाची शिवसेना आणि आताची शिवसेना यात नेमका काय बदल झाला आहे, अगदी परखरपणे सांग. चांगला प्रश्न विचारलात. बाळासाहेबांच्या वेळी आमचा जो एकदम ॲक्टिवपणा होता, म्हणजे बाळासाहेबांनी आवाज दिला मुंबई बंद म्हणजे बंद, चिटपाखरूही हलायचं नाही, ते आता थोडं कमी होत गेलं, कारण तुमचे कायदे पण थोडे स्ट्रॉंग होत गेले. तेव्हा ठीक असायचं, कोणाला पकडून नेलं, काय केलं, केसेस पडल्या. आता दंगलीच्या काळातलं तुम्हाला उदाहरण सांगतो, दंगलीच्या वेळी शिवसेनेने जो तेव्हा स्टँड घेतला नसता तर खरोखर आज मराठी माणूस राहिला असता काय काय माहीत. सगळ्या पक्षाचे माणसं शिवसेनेच्या झेंड्याखाली तेव्हा उतरलेली 92-93 दंगलीमध्ये, आणि तेव्हा शिवसेनेचं योगदान आपण म्हणजे सगळ्या भारतीयांनी पाहिलं तेव्हा काय योगदान दिलेलं. पण तो जेव्हा आक्रमकपणा होता तो थोडासा कुठेतरी कमी झाला आहे, कमी म्हणता येणार नाही. आता तुम्ही नवनीत राणा प्रकरण असो किंवा इतर कोणते प्रकरण असो, अजून आक्रमक आहेत, पण स्वतः उद्धवसाहेब ठाकरे आता हे जी बंडखोरी झालेली, तो प्रत्येक त्यांनी बोलू आम्हाला फक्त आदेश द्या, तुम्ही कोणाचा जज बोलायचा आहे, कोणाच्या गाड्या घ्यायच्या आहेत आम्हाला सांगा, आम्ही ऍक्टिव्हायचं. पण साहेब बोलले माझा कोण कार्यकर्ता अडकायला नको, त्याच्यावर केसेस करायला नको, ही त्यांची विचारसरणी आहे. बाळासाहेबांचा जो जरा हे होता, उद्धवसाहेब थोडे मवाळ आहेत, म्हणजे त्यांच्यात जहाजपणा नाही, आणि ते खरोखर कुटुंब प्रमुखाप्रमाणे प्रत्येक शिवसैनिकाची काळजी घेतात, त्यामुळे त्यांचा एक हे आहे, कोणावर आपल्या सैनिकावर अन्याय नाही झाला पाहिजे, केसेस पडला नाही पाहिजे. कारण मध्यंतरीच्या काळात ही अशी स्थिती आली, आता या बंडखोर आमदारांच्या वेळी करायला शिवसैनिक किती जण अंगावर केसेस पण घ्यायला तयार होते, पण केंद्रात सरकार त्यांचं होतं आणि तुमची ईडी असो सीबीआय असो त्यांचा किती गैरवापर या ठिकाणी होत चालला आहे हे आपण पाहतात. उगीच इथे काहीतरी होऊन आपल्या मुलांवर केसेस पडायला नको, म्हणून उद्धव साहेबांनी सगळ्यांना शांततेचं आवाहन केलेलं आणि त्याप्रमाणे शिवसैनिक शांतता राहिला. अजून त्यावेळेचे शिवसैनिक अजूनही साठी ओलांडलेले त्याच जोशात येतात. आता जेव्हा शिवसेनेचे थोडंसं हे बंड झालं तेव्हा ते सगळे सैनिक येऊन आम्हाला तुम्ही फक्त हे करा उद्धव साहेब, आदेश द्या, आम्ही अजूनही लढायला तयार आहेत, या नाटणीची माझी शिवसेना आहे. आपल्यासोबत पंकज सुर्वे होते. अतिशय दिलखुलासपणे त्यांनी आपली मुलाखत दिलेली आहे आणि ह्या विभागातील शिवसेनेची हकीकत खऱ्या अर्थाने त्यांनी मांडलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट ओमकारसह मी अभिषेक शिंदे, जी साऊथ न्यूज, मुंबई.